चंद्रपूर जिल्ह्यात चौदा जानेवारीला मकर संक्रांत उत्सव साजरा करण्यात आला सूर्याचा मकर राशीत प्रवेश होत असताना हव्या हव्याशा गुलाबी थंडीत येणारी मकर संक्रांत जशी तिळगुळासाठी ओळखली जाते तशीच ती हवेत दिमाखात विहरणाऱ्या नाणारी पतंगांसाठीही ओळखली जाते त्यामुळे इतर दिवसांपेक्षा या दिवशी आकाशात पतंगबाजीला उधान आलेलं होतं मकर संक्रांत हा सामाजिक स्पर्श असलेला आणि सद्भावनांचा आदान प्रदान करण्याचा महाराष्ट्रीयन सण आहे या दिवशी सूर्य धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करतो आणि त्यानंतर सूर्याच्या उगवण्याची जागा दिवसेंदिवस उत्तरेकडे सरकते यासह अनेक आख्यायिका हा सण घेऊन साजरा होत असतो तरी तेज उत्साह आणि आनंद वाढवणं हेच हे। या सणाचं मुख्य उद्दिष्ट आहे म्हणून अनेक काळांपासून मकर संक्रांत सण साजरा केला जात असून यावर्षी देखील हा सण त्याच उत्साहात साजरा करण्यात आला या दिवशी सुवासिनी एकमेकींना घरी बोलावून हळदी कुंकू कार्यक्रमाच्या माध्यमातून सद्भावनेचं वान देत शुभेच्छांचं आदान प्रदान करतात तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला असा प्रेम भावनेचा संदेशही दिला जातो त्यानुसार या वर्षी सुद्धा सुवासिनी वान वाटून आणि तिळगुळ देऊन स्नेह वृद्धिंगत होण्याबाबत शुभकामना दिल्या या दिवशी आकाशात पतंगबाजी करण्याला सुद्धा अनन्यसाधारण महत्व आहे संक्रांत आणि पतंग यांचं घट्ट समीकरण आहे म्हणूनच या दिवशी आकाशात केवळ पतंगांचं साम्राज्य असतं त्यानुसार गेल्या पाच दिवसांपासून चंद्रपूर शहरात पतंगबाजीला उधाण आलंय विविध रंग आणि आकाराच्या पतंगांनी आकाश सजत असताना पेचही लढवल्या गेले अशा वेळी ओ काट दे ढील अशा आरोळ्या आसवंतात घुमू लागल्यात या पतंगबाजीत लहान मुलांनीच नव्हे तर मोठ्यांनीही सहभाग घेतला होता आणि ज्यांना पतंग उडवता येत नाहीत अशांनी पतंगप्रेमींचा उत्साह वाढवून आपली हौस पूर्ण करून घेतली